हॅलो नमस्कार, मी नितीन कामत, ही माझी पत्नी अपर्णा कामत, आम्ही दोघे गोव्याचे आहे. आणि जेव्हा 3 वर्ष अगोदर आम्ही हिचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला, तसं बोलायला प्रॉब्लेम होता आणि चालण्यास जरा जरा प्रॉब्लेम स्टार्ट झाला. जेव्हा डायग्नोज झाला तेव्हा आम्हाला सांगितलं की तिला मोटर न्यूरॉन डिसीजचा प्रॉब्लेम आहे आणि तिला पुढे भरपूर त्रास होणार असं म्हणून आम्हाला सांगितलं. आणि याच्यावरती काहीच औषध नाही, रिसर्च चालू आहे म्हणून सांगितलं. पण आम्ही जेव्हा 1-2 इंजेक्शन त्याने दिलं ते चालू केलं, पण आम्हाला काहीच त्याच्यामध्ये फरक पडलेला नव्हता. आम्ही ते बंद करून टाकलं. त्याच्यानंतर आम्ही कमीच कमी 10 ते 12 डॉक्टर्स केले, म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला गेले आम्ही, पण आम्हाला तिथेसुद्धा काहीच फरक मिळाला नाही. मग आमचाच एक फॅमिली फ्रेंडने आम्हाला सांगितलं की आनंद कुचमध्ये तुम्ही या, तिकडे तुम्हाला नक्कीच फरक पडणार. आणि इमिजिएटली आणि वेळ न करता इकडे येऊन 10 दिवसाचा कोर्स आमचा चालू केला. तर ह्या 10 दिवसात आम्हाला याच्यामध्ये साधारण 25 ते 30% बदल मिळाला. तसं अगोदर तिला चालण्यास खूपच प्रॉब्लेम होता, तो जरासा कमी झाला, म्हणजे पावलं वगैरे आता जरा जरा उचलायला तिला हेल्प होत आहे. हाताची बोटं चालत नव्हती, तीसुद्धा आता जरा जरा चालायला लागली आहे. मग भूक वाढली आहे, अगोदर एवढी नव्हती पण आता त्याच्यापेक्षा जास्त वाढली आहे. मग थंडीमध्ये तिला खूपच त्रास व्हायचा, म्हणजे हवा सहनच करायची नव्हती. इवन बाथरूममध्ये गेले तरीसुद्धा तिला भरपूर शिवरिंग करायची. आता तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे, म्हणजे एवढी थंडी वाटतच नाही. थंड वाऱ्यामध्ये सुद्धा बसून आम्ही बघितलं आहे, तसं काही प्रॉब्लेम होत नाही. अंग दुखण्याचा पण थोडासा त्रास कमी झालेला आहे. आणि ओवरऑल ह्याच्यामध्ये आम्हाला 25 ते 30% बदल इकडे मिळालेला आहे, इकडे येऊनच मिळाला आहे. आणि थँक्यू, नमस्कार.